नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मैत्रिणीच्या चॅनलवर। भाऊजी, एक दिवशी झालं असं, गावातल्या घरी मीच चालले होते। तर आमचं रानात एक घर आहे आणि गावात एक घर आहे। तसं संध्याकाळच्या वेळेस रानातून गावात येत होते। गावाच्या कट्ट्यावरती बसलेला आमच्या गावातला आजा तिथेच बसला होता। आजाबद्दल सांगायचं म्हटलं तर आजाचं अजून काही लग्न नाही झालं, 35 असेल, अगदी माझ्याच वयाचा। आम्ही नेहमी एकमेकांची चेष्टा मस्करी करत असायचो। तर तो तिथं बसला होता, मी चालले आणि त्याने मला पाहिलं। म्हटलं कुठे चाललं मालकीनबाई? मी म्हटलं कशाची बाई मालकीन? तर तो म्हटला एवढं सगळं रान तू हँडल करते। तर मी म्हटलं माझ्याशिवाय आता कोण आहे या बघायला? तर ते म्हटले हो की आम्ही येऊ का कधीतरी जोडीनं पाहिगं। माझ्याशी त्याने चेष्टा मस्करीच केली, मग मी पण त्याला चेष्टेतच बोलू लागले। मी म्हटलं हो ये की? तर तो म्हटला बघा। तर मी म्हटलं हो त्याच्यात काय आहे? तर तो चेष्टा मस्करी करू लागला। त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं त्याने दिसायला देखणं तर आहेच, पण सगळ्यांची चेष्टा मस्करी असाच तो करून राहतो। मी मात्र अगदी साधी भोळी आहे, जे बोलेल त्यालाच मी बोलत असते। दिसायला मी हो देखणी तर आहेच, झालं असं। मग तो तसा म्हटला, मग मी निघून गेले। रोजच आता तो स्वतःहूनच मला बोलू लागला। आधी खूपच लाजणारा तो आजा आता चांगलं उघडपणे आणि स्पष्टपष्ट कसा बोलू लागला होता। मी पण नुसती पाहतच बसले होते। तर तो एका मोबाईलचं दुकान होतं त्याचं, आणि त्याच्यात कधी काम करायचा रिपेअरिंगचं, नाहीतर दिवसभर अगदी टवाळग्या करत बसलेला असायचा। त्याच्या घरी एवढं म्हणावं तसं कोणी नव्हतं, आई वडील एवढेच। त्यानं अजून लग्न कान केलं नव्हतं, ते मी कधी विचारलं नव्हतं। तर झालं असं, एक दिवशी मी त्याला विचारायचंच ठरलं असं मला सारखा का बोलत असतो, उग गावभर नुसता बोबाटा व्हायचा। तर तो म्हटला अगं मी असंच तुला चांगल्यावनीच बोलतो आहे, तुला जर नसेल आवडत तर मग मी नाही बोलत। तर तो म्हटला तसं नाही ग, मी नुसतं असं विचारतो आहे। तर मी म्हटलं की रानातल्या वस्तीला मी एकटीच असते, दिवसभर लागेल ते काम करायचं आणि मग संध्याकाळी घरी येत असते, कधी जमलं तर मग येत जा रानाकडे। तर असं म्हटलं तो खूपच नादोला आणि म्हटला कधी येऊ तू सांग, आत्ता म्हटलं तर येतो। मी म्हटलं बाई ग आत्ता नको, आधीच गावात असे आहे आणि त्याच्यात अजून जास्तच भर पडायची त्याच्यात। तर तो म्हटला मग कधी येऊ? मी म्हटलं एकी निवांत कधी दोनच्या पुढे। तर तो म्हटला दोनच्या पुढे काय आहे? तर मी म्हटलं अरे सगळे कामाला वगैरे 2 सुट्टी होणार आहे, एक पारगीचं काम असल्यामुळे सगळे निघून जातात। तर तो म्हटला हो पण नक्की येईन बाय ग, मी माझ्या कामात गुंतले होते पण अचानकच तो आला। मी म्हटलं इतका धावत पळत कुठून आलास? तर तो म्हटला अगं खालच्या रानाखंड थेट वर आलो तळ्याखंड। मी म्हटलं बाय ग तुला नुसतं काय म्हणूनच हवं? तर तो म्हटला खूप दिवस वाट पाहिले ना, आता म्हटलं आता नाही सहन व्हायचं। मी तर हसलेच। तो म्हटला कुठे जायचं? तर मी म्हटलं वरलीकडच्या त्या असलेल्या माळवादाकडे चल, तिकडे आम्ही कांदे वगैरे अडकावायचो रानातले। मग तिकडेच मी तो मला घेऊन गेला, आतमध्ये गेला आणि दरवाजा लावला नाही तोपर्यंत त्याने मला मिठीत घेतलं आणि मला तिथेच आडवं करू लागला। माझे जंपरवरून माझे आंबे चांगलेच लाले लाल करून टाकले। मला पण त्याची करण्याची पद्धत खूपच आवडली होती। त्याने मला आडवं केलं आणि त्याचं मुसळ मला हातात दिलं, बघून मी वेडीपिशीत झाले। बाय ग आजा तुझा लयच मोठा आहे, त्याने घेतले ना मग गळ्यात उचलून मला आणि देऊ लागला दणके। त्या दिवशी असे काही त्याचे दणके मी घेतले की मला पहिल्यांदाच असं कोणीतरी चोख दिलं होतं। पण त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा व्हायचं आजा मला यायचा रानामध्ये आणि असाच दणके मला देऊन माझा घामच काढून टाकायचा। तर कशी वाटली तुम्हाला पारा बसणाऱ्या टपोरे आजाची ही कमाल ते नक्की सांगा। आणि हो नवीन असाल तर तुमच्या लाडक्या मैत्रिणीला नक्की सबस्क्राईब करा।